मित्रांनो नमस्कार, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आणि आज जो विषय घेतलाय, जो शब्द घेतलाय, तो बऱ्याच वेळेला काही लहानशांच्या प्रसंगात जेव्हा चुका होतात त्यावेळेला तो ऐकायला मिळतो, आणि तो म्हणजे अनाडी न्यायालय किंवा अनाडी कोर्ट. आपल्याकडे अनाडी कोर्ट कसं आहे? सुशिक्षित लोकांच्या न्यायालयांमध्ये अनाडी कोर्ट कुठं चालू? म्हणजे बहुतांशी वेळी हे मॉर्निंग कोर्ट्स असतात, त्या मॉर्निंग कोर्ट्सला अनाडी न्यायालय म्हणावं लागतं म्हणतात. आणि त्यामध्ये खास करून असे काही अर्ध न्यायिक प्राधिकरणाचे प्रकरणं हाताळली जातात ज्यात वाहतुकीचे गुन्हे आहेत, जे सामान्य स्वरूपात त्याला आर्थिक दंडच आहेत असे गुन्हे. हे सिग्नल जम्पिंग आहे, हेल्मेट शिवाय प्रवास केलाय, चुकीचं पार्किंग केलेलं आहे आणि दंड भरला नाही, मग ठीक आहे या कोर्टात या दंड भरा. ते कोर्टात काय भरा ते तिथे, फक्त तो व्यक्ती विचारतो किती, 200 रुपये. आणि तुम्ही काही जास्त न बोला, 200 भरले की संपलं, जाऊ घरी, 200 भरा जा घरी. नाही बोललं कदाचित ते वाढूही शकतात हे, त्यामुळे त्याला एक प्रकार जिथे डोकंच नाही चालवायचं असं ते कोर्ट जिथे पैसे भरायचे. आता रेल्वेचं न्यायालय, रेल्वेच्या करताचा तिकीट विरहित प्रवास केलाय, रुळांवरती फिरताना पकडला, कमी तिकीट काढलं, जात्या बोरिवलीला आणि अंधेरीचं तिकीट काढलं, किंवा महिलेच्या डब्यामध्ये घुसला, पुरुष या महिलेच्या डब्यामध्ये घुसला किंवा कॅन्सर करता राखी असलेल्या डब्यामध्ये घुसला, किंवा सेकंड क्लासचं तिकीट काढून पहिल्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये दिसला, अशांचे सुद्धा रवानगी अशा कोर्टामध्ये दंड आकारायचा पळून जायचं. बीएमसीचं न्यायालय, बीएमसीच्या काही अशा काही गोष्टी असतात, गुन्हे असतात की ज्यात थुंकताना सापडला किंवा लघवी करताना, शौच करताना सापडला कुठे, तर ओपन एरियामध्ये, किंवा सुका आणि ओला कचरा विलग न करता असाच टाकला, सेक्रेटरी चेअरमन यांना बीएमसी नोटीस देते, या न्यायालयात 5,000 रुपये दंड आहे, म्हणजे काय वेगळं यापुढे करायला लागाल. असे बीएमसीचे गुन्हे, किंवा दुकानदाराने नोंद नाही ठेवली, पाटी परवानगीपेक्षा मोठी लावली, अशा त्या जगात बीएमसीचे गुन्हे, किंवा पोलिसांमधले सुद्धा जे अदखल पत्र आणि जामीन पत्र गुन्हे, हे पोलिसांचं ऐकलं नाही, हुज्जत घातली, मोठ्या आवाजात कुठेतरी संगीत लावलेले, सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान केले, अशा या सगळ्या प्रकरणांमध्ये हे जे एवढी सगळी उल्लेख केली, या सगळ्या प्रकरणांमध्ये मॉर्निंग कोर्टामध्ये माणसाला यावं लागतं आणि शांतपणे जे दंड तो आकाय ऐकायला मिळतो तो दंड भरायचा आणि घरी जायचं आणि त्या गुन्ह्यातनं मुक्त व्हायचं, एवढंच हातात असतं. म्हणून अक्कल न चालवता केलेली गोष्ट असली त्यामुळे अनाडी म्हणतात, अनाडी कोर्ट. अन्यथा ते कोर्ट काय अनाडीत असतं जिथे बाबा तुम्हाला फक्त काही डोकेबाजी करायची नाही, लढी फार क्वचित वेळा होते. म्हणून अडाणी कोडे मला वाटतं थोडक्यात तुम्हाला या न्यायालयाच्या संदर्भातली गंमत जंमत सांगितली. मॉर्निंग कोर्ट ऍक्च्युली आपण चांगल्या शब्दात म्हणू शकतो, या मॉर्निंग कोर्टची गंमत जंमत तुम्हाला सांगितली, तुम्हाला आवडली असेल अशी मला खात्री वाटते. पुढच्या व्हिडिओपर्यंत इथेच थांबतो, धन्यवाद.